ज्यांनी भारतामध्ये जीएसटी लागू केलं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आता घरातूनच मोर्चा उघडला जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचं आवाहन केलंय। रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात, एकीचं बळ दाखवा, सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग सरकारला तुमच्याकडे यावंच लागेल असंही ते म्हणाले। जीएसटी का 50% हिस्सा व्यापारी को नहीं मिलना चाहिए, इस विस्तार के विकास के लिए मिलना चाहिए। आपकी समझ में कम समझे हो, और इसीलिए मैंने तो बोल दिया कि आप घोषित करो कि हम जीएसटी नहीं भरेंगे जब तक हमारी सुनवाई नहीं होगी, यहाँ का विकास के लिए प्राबंध नहीं होगी, अपने आप सरकार बुलाएगी आप लोगों को। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा आपल्या भाषणामध्ये स्वतःचा चहावाला असा उल्लेख केलाय, मात्र त्यांचे भाऊ प्रल्हाद मोदींनी आमचे वडील चहावाले होते असं सांगत आम्हाला चहावाल्याचे बेटे म्हणा असं म्हटलंय। एका कार्यक्रमात प्रल्हाद मोदींनी जोरदार फटकेबाजी करत चिमटे सुद्धा काढले। उसका पत्रकार क्या रहता है, बाकी तो कुछ नहीं।